अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामधील गोद्री येथे भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराच्या वतीने बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचे जे आयोजन करण्यात आले आहे, त्याविरोधात बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या महाकुंभाच्या माध्यमातून भाजपा व संघ परिवार बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत असून धार्मिक अपमान करत आहे। राजकीय स्वार्थासाठी समाजाची ओळख नष्ट करण्याचे प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी दिला आहे। ते पोहरादेवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। या कार्यक्रमामध्ये त्यांनी हेडिंगच दिलेली आहे, अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायगडा कुंभ 2023। पवार साहेबांनी सांगितलं आता की कुंभ मेळा दर बारा वर्षामध्ये एकचदा शास्त्रानुसार पुराणानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक 1, अलाहाबाद 2, काशीप्रयाग 3 आणि उज्जैन 4, या चारच जागी होते। आणि कुठेही समजा नाशिकला असेल तर 12 वर्षांनी होते, नाही तर 4-4 वर्षांनी ते कुंभमेळा होतो। आणि ते का होतो तर शास्त्रामध्ये असं मेन्शन आहे की समुद्र मंथन करताना धन्वंतरी माता धन्वंतरीने जेव्हा अमृताचा घडा घेऊन आले तर 4 थेंब या 4 जागी पडले, म्हणून या भूमीचा एक वेगळं महत्व आहे, म्हणून इथे कुंभमेळा भरला जातो। तेवढंच पवित्र्य या पोहरादेवीला आहे। आणि गोद्रीला जो हा महाकुंभ होत आहे तो गोद्री आमच्या भाषेत जर म्हणत असेल तर बोलणं बरोबर नाही, म्हणताना गोद्री म्हणजे गुजरी, बाकी काही बोलणार नाही। गोद्रीला कुंभमेळा होत आहे, गोद्रीला असं काय ऐतिहासिक महत्व आहे? आणि गोद्रीला हा जो कुंभमेळा होत आहे, आता सन्माननीय अनिल भाऊ म्हणा किंवा माणिक भाऊ म्हणा, सन्माननीय आमचे सुहासजी म्हणा, यशवंतजी यांनी जे प्रश्न केले, तर पहिला प्रश्न आहे की गोद्रीला जो हा कुंभमेळा होत कुंभ महाकुंभ होत आहे हे आम्हाला मान्य नाही। जगद्गुरु संत सेवालाल महाराजांची 2 कर्मभूमी आहे, 1 पोहरादेवी आणि 2 त्यांची जन्मभूमी सुवर्णकोपा तांडा कर्नाटक मध्ये, हे 2 पवित्र भूमी आहे, व्हायला पाहिजे तर इथेच आणि पोहरादेवीलाच व्हायला पाहिजे। दुसरी भूमिका आमची अशी आहे की या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये बंजारा समाजामध्ये आम्ही जे पाची महंत संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने, संत बामणलाल महाराजांच्या आशीर्वादाने, रामराव महाराजांच्या आशीर्वादाने जे वलय वाढलं, ते या बंजारा समाजामध्ये डिवायडेशन कसं आणायचं, बंजारा समाजामध्ये फूट कशी पाडायची, हा त्यामागचा राजकीय कट आहे। आणि राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन हा कुंभमेळा भरवण्यात येत आहे। वास्तविक बंजारा समाजामध्ये किंवा बंजारा समाज 2 व्यक्तिमत्वामुळे ओळखल्या जातो, 1 जगद्गुरु संत रामराव महाराज, सेवालाल महाराज, बांबळलाल महाराजानंतर जेतालाल महाराजानंतर। परिषदेला उपस्थित बंजारा समाजाचे महंत बलदेव महाराज, महंत सुनील महाराज, विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य राजेश भाऊ राठोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय संजय भाऊ राठोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय भारतराव राठोड, या ठिकाणी उपस्थित बंजारा समाजाचे नेते श्री सुधाकर जी जाधव, बंजारा समाजाचे विचारवंत पंजाबराव चव्हाण आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बंजारा समाजाचे अजून दुसरे एक चळवळीतले नेते गोविंदराव चव्हाण आणि उपस्थित सर्व माझ्यासोबत आणि आमच्यासोबत आलेले सर्व समाजाचे प्रमुख नेते पत्रकार बंधू, बंजारा समाजाच्या विषयाला घेऊन संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय वातावरण तापलेलं आहे।
खऱ्या अर्थाने धर्माच्या नावावर समाजाच्या नावावर राजकारण करून पोहरा देवी या गडाचं महत्त्व, पोहरा देवी ही तमाम देशभरातून नव्हे तर जगभरातल्या बंजारा समाजाचं हे श्रद्धास्थान आहे। ही पवित्र अशी भूमी, ज्या भूमीला अख्ख्या जगातून इथं नस्तमस्तक होण्यासाठी वेगवेगळ्या भागातून समाज बांधव येत असतात, पण गोदरी जिल्हा जळगाव या ठिकाणी 25 ते 30 जानेवारीच्या दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून समाजाचं एक कुंभ त्या ठिकाणी कुंभ मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला माहीत असेल की संपूर्ण देशामध्ये हिंदू समाजाचे कुंभ ज्या ठिकाणी होतात ते त्या ठिकाणचे पवित्र धार्मिक स्थळ आहे। जसं उज्जैन असेल, इलाहाबाद असेल, त्र्यंबकेश्वर असेल, आम्ही त्या आपल्या नोटमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की त्याच ठिकाणी कुंभमेळावा होत असतो, इतर कुठल्याही ठिकाणी कुंभमेळावा होत नाही। जर आयोजकांना कुंभमेळाव्याचं आयोजनच करायचं होतं तर ते पवित्र अशा या पोहरा देवीच्या स्थळावर येऊन त्यांनी करायला पाहिजे होतं। समाजाची काशी म्हणून ज्या ठिकाणाची ओळख आहे त्या काशीला अपमानित करण्याचं काम। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।